तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुया शनिवार दिनांक 25 डिसेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी. रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. याबाबतची महत्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल. जप्त केलेली रक्कम देण्यासाठी मागविला कंटेनर, या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. महिन्याभरात 108 देशात ओमिक्रॉनचे 1.5 लाख रुग्ण, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिन मध्ये पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानमुळे चीनचे संपूर्ण शहर क्वारंटाईन, या संदर्भातील बातमी देखील तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल. महाराष्ट्रासह अनेक राज्यात नाईट कर्फ्यू, पहा कुठे काय आहेत निर्बंध. केंद्र सरकारने लागू केलेले तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आता मोठं विधान केलंय. हे तीनही कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संसदेतही विधेयक मंजूर करण्यात आलं. यासोबतच दिल्लीच्या वेशीवर वर्षभर ठिय्या देणारे शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतलेत. कानपूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या पियुष जैन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल 150 कोटींची रोख रक्कम लागली आहे. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला असून यामध्ये नोटांचे ढीक दिसत आहेत. एका फोटोत कपाट नोटांनी भरल्याचं दिसत आहे. नोटा मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना 6 यंत्रे न्यावी लागली. जैन यांचे कन्नौज येथील घर सील करून मुलगा प्रत्युषला अटक करण्यात आली आहे. जैनने अलीकडेच समाजवादी अत्तर लॉन्च केले. त्याच्या नावावर सुमारे 40 कंपन्या आहेत, त्यात काही शेल कंपन्यांचा समावेश आहे. नोटांनी भरलेल्या कपाड्यांमध्ये 500 रुपयांची बंडले होती. तिथे आढळलेली रोख रक्कम पाहून कारवाईत प्राप्तिकर खात्याला सहभागी करून घेण्यात आलं. जप्त रक्कम कंटेनर मधून आरबीआय मध्ये नेली आहे. पंजाबच्या लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात गुरुवारी स्फोट होऊन एकाचा मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झालेत. लुधियाना जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात हा स्फोट झाला. या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली असून तो एक निलंबित पोलीस कर्मचारी असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. गगनदीप असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे गगनदीपने स्फोटात बॉम्ब लावला होता, त्यावेळी त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि त्याचा मृत्यू झाला. महिन्याभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगभरातील 108 देशात हातपाय पसरलेत. 1 महिन्याच्या आतच या देशांमध्ये ओमिक्रॉनचे जवळपास 1.5 लाख रुग्ण आढळून आलेत. ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा घातक नसला तरी देखील तो 70 पट अधिक संक्रमणकारक आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबरला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता, त्यानंतर 108 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झालाय. आतापर्यंत या देशांमध्ये 1,51,000 रुग्ण आढळलेत, त्यामध्ये 26 रुग्णांचा मृत्यू झालाय. राजस्थानातील जैसलमेर जवळ भारत पाक सीमेवर भारतीय हवाई दलाचे MiG-21 विमान कोसळले. यामध्ये विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झालाय. हवाई दलाने ट्विटद्वारे या संदर्भात माहिती दिली. जैसलमेरमधील सुदाशिरी गावात रात्री 8:30 वाजता ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटना घडल्यानंतर विंग कमांडर आगीत होरपडत होते, त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. हे विमान कोणत्या कारणामुळे कोसळले हे अद्याप समोर आलं नाही. नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून हे विमान झेपावले होते, मात्र काही वेळातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून याच कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असणाऱ्या शियान शहरामध्ये लॉकडाऊन लावलाय. या लॉकडाऊनची घोषणा करतानाच चीनने आपल्या अधिकाऱ्यांना शिक्षाही सुनावली आहे. चीनमध्ये अचानक रुग्णसंख्येचा विस्फोट होण्यामागे अप्रत्यक्षपणे पाकिस्तान कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधून आलेलं एक विमान चीनमधील कोरोनाच्या या नवीन प्रादुर्भावासाठी कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. चीनच्या केंद्रीय अनुशासन निरीक्षण आयोगाने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार शियानमधील 26 अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले. चांगलं काम न केल्याप्रकरणी 26 जणांना दोषी ठरवण्यात आले. उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून मुस्लिमांवर अत्याचार होत आहे असे सांगत MIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रचारसभेत पोलिसांना धमकी दिल्याचे या चित्रफितीमध्ये दिसत असल्याचा आरोप आहे. योगी आदित्यनाथ हे नेहमी मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदी हे नेहमी पंतप्रधान राहणार नाहीत. पोलिसांकडून मुस्लिमांवर अत्याचार होत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही. परिस्थिती बदलणार आहे. योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार, असे ओबीसी म्हणाल्याचा दावा त्यांचे विरोधक करत आहेत. जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चौगाम भागात शनिवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.
या चकमकीत लष्करे तोयबाचे दोन दहशतवादी ठार झालेत. तसेच शस्त्रास्त्रं दारुगोळा यासह आपत्तीजनक साहित्य जप्त करण्यात आले. चौकांमध्ये झालेल्या चकमकीत लष्करे तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिपोरा येथील सज्जाद अहमद शेख, शोपियान आणि आचन पुलवामाचा राजा बासित नाझीर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. उत्तराखंड काँग्रेसमधील हरीश रावत यांच्या समर्थकांचा पक्षातील अन्य नेत्यांशी वाद वाढत चाललाय. स्वतः हरीश रावत यांनी पक्षश्रेष्ठीविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रावत यांना दिल्लीला बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व करतील असं ठरवण्यात आलं. या निवडणुकीत हरीश रावत हेच पक्षाचा चेहरा असतील, पण त्यांना पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषित केले जाणार नाही. पक्षाला बहुमत मिळाल्यास पक्षाध्यक्षा सोनिया गांधी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील. पंजाब नॅशनल बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी नीरव मोदींच्या संपत्तीचे लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ईडीने नीरव मोदीची 1000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये काळा घोडा येथील रिदम हाऊस म्युझिक स्टोअर असलेली इमारत, नेपन्सी रोड फ्लॅट, कुर्ला येथील कार्यालयीन इमारत आणि दागिने यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी नीरव मोदीच्या संपत्तीचे लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी लिक्विडेटरची नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटनं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलंय. भारतात आणि महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा फैलावाता होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. देशात सध्या ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यात शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा समावेश असलेल्या राज्य गुप्तचर विभागाच्या कागदपत्र गहाळ प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आले. सायबर सेलने साक्षीदार म्हणून त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आलं असल्याची माहिती शुक्रवारी मॅजिस्ट्रेट कोर्टात दिली आहे. दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं नसून एक प्रश्नावली पाठवली आहे. त्यानंतर सायबर सेलचं एक पत्र मिळालं असून त्यावर योग्य वेळी बोलणं असं सांगितलं. न्यायालयीन प्रकरणानंतर त्यावर मी बोलेनच. विरोधी पक्षनेता म्हणून भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचा माझा अधिकार आहे. त्यासाठी माहिती कुठून मिळाली हे विचारण्याचा सरकारला अधिकार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. भारतात ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले. क्रिसमस आणि न्यू इयर पार्टी यामुळे होणारी संभाव्य गर्दी आणि ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, तामिळनाडूसह 12 राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपल्या सरकारवर मोठे आरोप लावले आहेत. राज्य सरकार कोटद्वारमध्ये मेडिकल कॉलेजला मंजुरी देत नाहीये, आपली मागणी तशीच लटकवून ठेवली आहे, अशा परिस्थितीत सरकारमध्ये काम करू शकत नाही असे म्हणत हरक यांनी कॅबिनेटच्या बैठकीतच राजीनामा दिलाय. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली आहे. त्यांनी सदैव अटल या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंह पुरी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना पुष्पांजली अर्पण केली आहे. यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.